विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरस मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपली पहिली टेस्ट आहे मी तुम्हाला सांगतो मला चार वर्षाचा अनुभव आहे हो क्रॅश कोर्सचा की पहिल्या दिवशी बरीचशी मुलं पॅनिक मध्ये जातात घाबरतात आम्हाला अजून लिंक नाही मिळाली अजून टेस्ट कुठे होणार आहे कल्पना नाही आहे काय करू जरा घाबरलेल्या अवस्थेत असतात तीच मी जरा माहिती डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतो तुम्ही पॅनिक मोडमध्ये जाऊ नका लगेच फ्रस्ट्रेशन नको आहे ऐका आज अठरा तारीख आहे बर बन बळानो अठरा मार्च ठीक आहे आज पहिली गोष्ट चेक करा ग्रुप सिक्सटीन सेव्हन्टीन एन इलेवनचा व्हिडिओ आपण पी सी एम आणि केमिस्ट्रीच्या कोर्समध्ये अपलोड केलाय ऑब्व्हियसली तो फिजिक्स मध्ये अपलोड होणार नाहीये पण आज जी फिजिक्सची फुल लेंथ टेस्ट होणार आहे फुल लेंथ टेस्ट ती दुपारी दोन नंतर अवेलेबल होईल बर ही टेस्ट आपल्यासाठी कोण अरेंज करत आहे यश क्वेश्चन पेपर मी त्याला जनरेट करून दिलेला आहे तो त्याच्या पोर्टलवर आपल्या टेस्ट घेणार आहे अगदी तुम्हाला सांगतो याच्या आत तुम्हाला क्लास प्लस जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुम्ही जो आम्हाला नंबर प्रोव्हाइड केला आहे त्याच्या व्हॉट्सअप लिंक वरती तुम्हाला एक लिंक मिळेल लिंक वरती क्लिक करा सिंपल त्याच्यावर टेस्टच्या सगळ्या कंडिशन तुम्हाला येतील तुमचा नंबर ईमेल आय डी त्यात एंटर करा ओके स्टार्ट टेस्ट म्हणा टेस्ट सुरू होईल काही अडचण आली तर त्या लिंक मध्येच तुम्हाला यशच्या टीमचे नंबर असणार आहेत ते तुम्ही डाऊट असेल त्यांना विचारू शकता ओके काय प्रॉब्लेम आले तर पण सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपला प्लॅन काय आहे क्रॅश कोर्स मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत ओके पण मी तुम्हाला पुन्हा वेक्टरचा एक व्हिडिओ अपलोड केलाय पीसीएम मध्ये त्याच्या सगळ्यांना फ्री आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही तो बघू शकता ग्रुप सिक्सटीन सेव्हन्टीन एटीनचा आज अपलोड केलाय तुम्हाला मी सांगतो की लेटेस्ट पीवाय क्यू चे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करणार आहे माझा फोकस केमिस्ट्री आणि मॅथ्स वरती जास्त असणार आहे मी अगोदरच सांगतो कारण केमिस्ट्री मध्ये पण कुठले टॉपिक मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय सेव्हन्टीन एटीन ग्रुप वन टू इलेमेंट पॉलिमर बायोमोलिक्युल ट्रान्झिशन इन अ ट्रान्सिशन कोऑर्डिनेशन कंपाऊंड तिथं मुलं बरीचशी बाकीचे मागे पडतात कारण तो किचकट पार्ट आहे पाठांतराचा पार्ट आहे तो आपण इनिशियली अगोदर कम्प्लीट करणार त्याचबरोबर आपण न्यूमेरिकल सगळे घेणार आहोत ऑर्गॅनिक रिएक्शन घेणार आहोत त्यामुळे केमिस्ट्रीचा टार्गेटच आहे पैकीच्या पैकी फिजिक्स मी कसं प्रोव्हाइड करणार सांगतो टॉपिक आपले सगळे फिजिक्सचे आहेत पण माझी इच्छा काय बघा की तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ तर आहेत पण मी जे तुम्हाला नवीन व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे त्यात ना क्वेश्चन पेपरचं डिस्कशन होणार आहे आपल्या ज्या मॉक टेस्ट आहेत त्याचं तर व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला मिळणारच आहे पण सीईडीतले जे पेपर आहेत जुने ना मी तुम्हाला डिस्कशन देणार आहे आणि त्याचबरोबर ते पॉइंट तुम्ही सुरुवात करणार आहे अभ्यासाला काय होतं माहितीये का की इनिशियली तुम्ही जाता मोड मध्ये भीती वाटते या वर्षी तर मुलं सगळीच घाबरलेली आहेत हा घाबरलेली आहेत प्लीज तुम्ही ती भीती मनातून काढून टाका होईल अभ्यास व्यवस्थित एवढ्या भरमसाट तुम्ही मॉक टेस्ट देणार आहे आठवड्यातून तीन मॉक टेस्ट आपण ठेवतोय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स पहिले दोन आठवडे त्याच्यानंतर आपण फिजिक्स केमिस्ट्री एकत्र घेणार आहेत तीन दीड तासाचाच वेळ तुम्हाला मिळणार आहे त्यात कंबाइंड ओके त्यानंतर मॅथ्सचे पेपर आपण तर घेतोय दीड तासाचे म्हणून आपण त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा थोडं पहिले एक दोन दिवस हा प्रॉब्लेम येतो थोडासा त्यातून आपण बाहेर पडणार आहे एक शेड्यूल आपलं सुरू होणार आहे आणि त्याचा बेनिफिट होणार आहे नक्की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होणार आहे ओके त्यामुळं इतका लोड आहे ना त्या ऍडमिशन मुळे माझ्यावर यशवर सुद्धा त्याच्यामुळे थोडासा उशीर होतोय आम्ही मान्य करतो पण प्लीज पुन्हा एकदा सांगतो लगेच फर्स्ट रेट व्हायचं नाही लगेच पॅनिक मोड जायचं नाही एक दिवस थोडा तरी तुम्ही धीर धरा ही टेस्ट खूप वेळ म्हणजे संध्याकाळपर्यंत रात्री बारा एक पर्यंत किंवा नेक्स्ट डे पण आम्ही जर तुम्हाला जमना वाटतं पहिल्यांदा असं करावं लागेल दोन दिवस मी ठेवेन वाटल्यास आणि त्यानंतर त्या टेस्टचं ते टायमिंग एंड झाल्यानंतर मग तुमची रँक रिजल्ट पर्सेंटेज यशच्या पोर्टलवर तुम्हाला दिसेल मग छोटासा व्हिडिओ मला अपडेट देण्यासाठी द्यायचा होता ठरल्याप्रमाणे आपण मॉक टेस्ट व्हिडिओ सोल्युशन देणारच आहे त्याच बरोबर रेकॉर्डेड लेक्चर बरोबर पीवायक्यू सेशन पण केमिस्ट्री मेन आणि मॅथ्स साठी सुद्धा आपण प्रोवाइड करणार आहोत ठीक आहे मग पॅनिक होऊ नका ऑल द बेस्ट